नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. पुणे विभागातील शिक्षण विभागाचा 11वी प्रवेशाचा गोंधळ. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. पुणे विभागातील शिक्षण विभागाचा 11वी प्रक्रियाचा गोंधळ अजून देखील सुरूच आहे. एक महिना उलटून देखील काही विद्यार्थ्यांना अजून प्रवेश मिळाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा घोळ लवकर संपवावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ रिक्त जागांवरील प्रवेशाची 6वी यादी लावली जाणार होती, परंतु ती अद्यापही लावण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तटकळत ठेवलं आल्याने पालकांची चिंता वाढतच आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवले जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामटे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपसंचालकांना घेराव घातला. 2 दिवसानंतर प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ओलांडून गेलाय. प्रवेश प्रक्रिया जवळपास 2 महिने चालू आहे आणि कॉलेज सुरू होऊन जवळपास 1 महिना होत आलेला आहे. असं असताना देखील पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भागातील विशेषतः गरीब मुलं असतील, होतकर मुलं असतील, अद्यापी 5022 विद्यार्थी प्रवेशातून वंचित आहे. आणि असं असताना गेल्या वर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुणे शहरामध्ये सुरू आली. गेल्या वर्षी 3 फेऱ्या आल्या होत्या. या 3 फेऱ्यामध्ये सर्व पालकांनी मागणी केली, त्याप्रमाणे त्या ठिकाणी मुलांना प्रवेश मिळाला. परंतु आज यावेळेस 5 फेऱ्या झाल्या, अद्यापी 6वी फेरी होणं बाकी आहे. अधिकारी सांगतात न्यायालयीन प्रक्रियेमुळं आम्ही 6वी फेरीला थोडी अडचण येते, परंतु जवळपास 5022 विद्यार्थी अजून त्या मुलांना प्रवेश मिळाला नाही. शैक्षणिक पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर असताना दुर्दैवानं त्या ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया चालू केलेली आहे. कारण आपण तो दुर्दैवानं पुणे शहरामध्ये, पुणे शहराचं नाव संपूर्ण जगामध्ये असलं पाहिजे नाही, तर हे आंदोलन अजून तीव्र करू. वेळप्रसंगी त्या ठिकाणी गोरगरीब पालकांच्याकरता, गोरगरीब मुलांच्याकरता आम्ही रस्त्यावरती उतरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी रस्ता आणवायची भूमिका आम्ही घेऊ. कारण गरीब पालक आहेत, गरीब मुलं आहेत, ज्या पालकांचं कुणी नाही अशा 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 पालकांना त्या ठिकाणी अद्याप न्याय मिळाला नाही. पोलिसांचं हे दुर्दैव आहे असं या ठिकाणी माझं मत मी व्यक्त करतो. व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यशमीन शेख यांना डॉक्टर जोगळेकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मराठी भाषा अमृताहूनही गोड आहे. मराठी भाषा सुंदर, समृद्ध, अर्थवाही आणि गोड नक्कीच आहे, असे मत व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यशमीन शेख यांनी व्यक्त केलं. विश्व साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या हस्ते डॉक्टर जोगळेकर पुरस्कार डॉक्टर शेख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अंतर्नाचे संपादक भानू काळे, परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगुडे, पराग जोगळेकर उपस्थित होते. यावेळी शेख म्हणाल्या की व्याकरण कधीही चुकीचे नसते, चुका असल्यास त्या निरीक्षणात झालेल्या असतात. भाषाशास्त्राचा अभ्यास केला तर चुका टाळता येतील असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी शेषराव मोरे यांनी समाज आणि भाषेचा अभियान या विषयावर मार्गदर्शन केले. सावरकरांचे विचार ते वाचले आहे. तो लेख लिहिला होता 1993 ते मलाही ते आठवत नाही. तो लेख आता आठवतो आणि ते सावरकरांचा उल्लेख करून मला सांगतात तुम्ही मांडलेला सावरकर बरोबर होता म्हणताय. मी खरं थक्क झालो. तुमचं नाव ऐकून माहीत होतं मला, पण प्राध्यापक आहेत, यशमी शेख आहेत, पण त्यांचे ग्रंथ मी काय वाचले नव्हते. कारण मी 10वीपर्यंतच फक्त मराठी शिकलेलो आहे. 10वी वर्गात गेलोच नाही. 11वीपासून किंवा तेव्हा PUC मराठी चालला, सायन्सला गेलो आम्ही. मराठीचा आम्हाला कसलाच अभ्यासही ग्रंथ नाही. आम्ही मराठी फक्त लिहिण्यासाठी म्हणून अभ्यास केला.
भाषा शास्त्री मला काहीच माहिती नाही. मला जायचं होतं खरं म्हणजे पीपल्स कॉलेजला, नरेंद्र कुरुंदकरांच्या कॉलेजला, पण घरच्या परिस्थितीमुळे मला सायन्स घ्यावं लागलं, ना इलाज झालं, इंजिनिअर व्हावं लागलं. तर कदाचित गेलो असतो मी कुरुंदकरांच्या कॉलेजला, तर तुमची नेहमी नक्कीच मला ओळख, सगळे ग्रंथ वाचले असते. मराठी भाषा माझ्या अभ्यासाचा विषय नाही, कथा कादंबऱ्या नाटकं हे ललित साहित्य अभ्यासाचा विषय नाही. आम्ही शाळेत असताना कविता करायचो, आमचे गुरुजी म्हणाले तुला कविता जमत नाही, तू निबंध लिहि, आणि तेव्हापासून आम्ही कवितेला जिंकलो. ते कविता लिहिण्यालाही मुकलो पण अभ्यास करण्यापासून मुकलो. म्हणजे थोडी मी कोण आहे, काय आहे, कोणालाच माहिती नसेल म्हणून मी संप महाविद्यालयाची विद्यार्थिनी. मी बी एला असताना मी मराठी हा विषय घेतला होता. मराठी भाषा मला, मराठीबद्दल मला अतिशय प्रेम पहिल्यापासूनच होतं. आणि त्यावेळेला त्यावर्षी 7 पेपर्स मराठी होते, आणि त्यातला एक पेपर होता व्याकरण आणि भाषाशास्त्र. त्यातील व्याकरण हा विषय प्राध्यापक श्री माटे यांनी आम्हाला शिकवला. तो त्यांनी इतका सुंदर शिकवला की व्याकरण हा वृक्ष विषय आहे असं मला कधी वाटलंच नाही. व्याकरण या विषयाची गोडी मला लागली की प्राध्यापक माटे यांच्या शिकवण्यामुळे. या पुरस्कारावर माझा हक्क नसून प्राध्यापक माटे यांचा हक्क आहे असं मला. म्हणून हा पुरस्कार मी माझे गुरुवर्य आणि व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापक श्रीम माटे यांच्या स्मृतींना नम्रपणे अर्पण करीत आहे. पुढे एसआयएस महाविद्यालयामध्ये शिव मुंबईमध्ये एसआयएस महाविद्यालय आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. वृत्तपत्राच्या संपादकावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी तहलका मासिकात अवमानकारक लेखन करण्याचा प्रकार उघडकीस आला. अशा लेखनामुळे समाजात तेढ निर्माण होते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तहलका या मासिकाचे मालक मॅथ्यू सॅमीपॉल आणि संपादक लेखकावर तातडीने गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्त के पाठक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निमन, शहर संघटक श्याम देशपांडे, अजय भोसले, शहर समन्वयक गजानन थरकुटे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते. यानंतर जर या वृत्तपत्राने बाळासाहेब ठाकरेंविरोधात काही केले तर शिवसेना स्टाईलने त्याचा बंदोबस्त केला जाईल असे निवेदन निमन यांनी केले. या मासिकामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांचा उल्लेख दहशतवादी म्हणून त्या ठिकाणी केला गेला आणि काही कुविख्यात दहशतवाद्यांसोबत त्यांचा फोटो या ठिकाणी छापला गेला. अशी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. या आपल्या हिंदुस्थानामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्राभिमानी देशाभिमानी मनुष्याचा उल्लेख या ठिकाणी काही पत्रकार मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजामध्ये धुई पेरण्यासाठी, अशांतता निर्माण करण्यासाठी, आपल्या पत्रकाचा खप वाढवण्यासाठी अशा चुकीच्या तऱ्हेने उल्लेख करतात. या केलेल्या उल्लेखासंदर्भात
सदर संपादक लेखक यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. या तहलका मासिकाला असलेली नोंदणी ही जातीय द्वेषभावना भडकवण्यासंदर्भात, देशाच्या सुरक्षिततेला धोका आणण्यासंदर्भात लिखाण केल्याबद्दल याची नोंदणी या ठिकाणी रद्द करावी. त्याचबरोबर हे जे तहलका मासिक नेटवरती आपल्याला आज पाहायला मिळतं आहे, ह्या नेटवरती असलेलं प्रसारण याचं त्वरित रोखण्यात यावं आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये याच्यावरती प्रसारणाची बंदी आणावी या मागणीसाठी आज आम्ही पोलीस आयुक्तांना या ठिकाणी भेटलो. त्यांनी या ठिकाणी या सर्व गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि या तहलका मासिकावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे, या गुन्ह्यासोबत या तहलका मासिकाचं नोंदणीपत्र आणि वितरण थांबवण्यास संदर्भात ते शासनाकडं या ठिकाणी मागणी करणार आणि त्या पद्धतीने कारवाई करणार आहे. तहलका मासिकामध्ये शिवसेना प्रमुखांविषयी अनुद्गार काढले गेले. जर हे मासिक किंवा मासिकाचा संपादक, मालक, लेखक जर पुण्यामध्ये असता तर मला वाटतं त्याला शिक्षा कोणत्या प्रकारची झाली असती हे नवीनने काही सांगायला नको. आणि यापुढे जर हा सॅम मॅन्युअल हा जो संपादक आहे हा जर पुण्यामध्ये जर आला तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीने पुण्याबाहेर तर नक्की परत जाऊन देणार नाही. FTII संचालक आणि विद्यार्थ्यांचा वाद टोकाला, पोलिसांच्या मदतीने विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. पुणे फिल्म इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदावरून तब्बल 2 महिन्यापासून विद्यार्थ्यांचा निषेध चालू आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन बघता प्रशासन यावर अंमलबजावणी करण्यास सुरुवात करीत आहेत. FTII मधील 2008 बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पाचे मूल्यमापन करण्यासाठी संचालकांवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचा दबाव अधिकच वाढल्यामुळे मूल्यमापन करण्याची ताठर भूमिका घेतली. यामुळे संचालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद सुरू झाला. मूल्यमापनावरून संचालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्यमापन प्रक्रियेवर खडाजंगी झाली. जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोवर संचालकांना आम्ही ऑफिसमधून बाहेर पडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर पोलिसांना पाचारण करून वाद थांबविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत यावर वादविवाद सुरू होता. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करीत आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. Was not held captive at all. The students' body of FTII completely denies any charges of holding anybody captive. Like Vikas clearly mentioned to all of you, that there were very peaceful discussions in a very cordial environment that were going on inside. We continuously kept on questioning the director about the procedure followed, how he could ignore the presence of an academic council. And he did not have an answer to it when the police was called in. And that's exactly when the height of insensitivity increased. But nobody was held captive inside. If someone has been held captive, it is the students of FTII that have been kept captive for the past 67 days on the campus. So through media, now it is an important request that we're trying to make to every single citizen of India. It is high time you stand by us, the students of FTII. They are trying to assess unfinished projects.
इनकम्प्लीट अनफिनिश्ड प्रोजेक्ट्स का असेसमेंट करने का जो काम सरकार यहां कर रही है। हमें शुरुआत से एक बात का डर था कि सरकार हमारे संस्थान की अकादमिक गतिविधियों में अपनी तरफ से इंटरवीन करेगी और जबरदस्ती ऐसी चीजों को करवाएगी जो हम करना नहीं चाहते। किसी भी अकादमिक संस्थान में वहां के शिक्षक और छात्र वहां की अकादमिक चीजों को समझते हैं। हमारे शिक्षकों ने एक पत्र के माध्यम से डायरेक्टर साहब को बड़े साफ साफ तौर पर बताया कि ऐसे माहौल में असेसमेंट नहीं किया जा सकता। ऐसे कौन से ग्राउंड थे जिसपे उन्होंने टीचर्स की बातों को ओवर रूल करके इस तरह का कदम उठाया है? ये सरकार एक असंवेदनशील सरकार है। देश के राष्ट्रपति ने 15 अगस्त को जो सवाल उठाए उनका जवाब इस सरकार को देना पड़ेगा। और ये असंवेदनशीलता जो छात्रों के साथ बढ़ती जा रही है, जिस तरह से पुलिस अंदर आई, जिस तरह से उन्होंने लोगों के गले दबाए, धक्का देके बाहर निकालने की कोशिश की गई जिसकी कोई जरूरत नहीं थी, इस तरह के बल का प्रयोग इस कैंपस के भीतर क्यों किया जा रहा है? हम क्या कर रहे हैं? हम यहां पर लेक्चर्स करवा रहे हैं, हम फिल्मों की स्क्रीनिंग करवा रहे हैं, हमने कोई कानून नहीं तोड़ा, तो आज पुलिस को बुला के एक अकेडमिक एक्टिविटी को करवाने की कोशिश जो की जा रही है, इसके खिलाफ हम सबको आवाज उठानी जरूरी है। मैं मीडिया से ये भी रिक्वेस्ट करूंगा, ये भ्रामक समाचार जो फैलाए जा रहे हैं कि डायरेक्टर वॉज हेल्ड कैप्टिव एंड ऑल, इसका खंडन किया जाए सख्त शब्दों में, और इस तरह की कोई भी बात यहां पर इस कैंपस में नहीं हुई है। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना, कात्रज कोंढवा रोडवर, बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर, आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या साहित्यिक वामन मेश्राम यांच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रसिद्ध साहित्यिक वामन मेश्राम यांच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। वामन मेश्राम यांनी नुकतंच बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी दारूच्या बाटल्या असायच्या आणि नेहरू त्यांच्या घरी दारू प्यायला यायचे असे वक्तव्य केले होते। त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करण्याचं काम मेश्राम यांनी केलं आहे। त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने दांडेकर पूल येथे रास्ता रोको आंदोलन करून त्याचा निषेध करण्यात आला। महासंघाच्या महिला आघाडी अध्यक्षा ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। यावेळी अनिल गायकवाड, रामदास चौरे, अप्पा माने, दत्ता बर्पे, दिलीप तुपेरे, मच्छिंद्र गायकवाड, उमेश चव्हाण, संध्या वाघचौरे, उज्ज्वला चव्हाण आदी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर लेखन करून मोठे झालेले मेश्राम स्वतः कॅरेक्टरलेस असल्याचा आरोप यावेळी वैशाली चांदणे यांनी केला। यापुढे पुण्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा यावेळी चांदणे यांनी दिला। वामन मेश्राम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती अमाप संपत्ती कमवलेली आहे, स्वतः ते कॅरेक्टरलेस आहेत आणि त्यांनी बाबासाहेबांबद्दल जे अनुउद्गार काढले की बाबासाहेबांच्या घरी दारूच्या बाटल्या होत्या आणि त्या ठिकाणी नेहरू दारू प्यायला यायचे असे अनुउद्गार हे मेश्राम यांनी काढलेले आहे आणि मेश्राम यांनी हे अनुउद्गार काढल्याबद्दल आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र महिला आघाडी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय। ज्या ज्या ठिकाणी पुण्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वामन मेश्रामचे कार्यक्रम होतील ते कार्यक्रम आम्ही उधळून लावणार आहे आणि पुण्यामध्ये वामन मेश्रामला आम्ही फिरू देणार नाहीत। वामन मेश्रामचा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मी ॲडव्होकेट वैशाली चांदणे माझ्या नेतृत्वाखाली भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी वामन मेश्रामचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि
वामन मेश्रामांना एवढी अक्कल पाहिजे होती बोलताना की बाबासाहेबांना बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे की त्या स्वतः कॅरेक्टरलेस असून बाबासाहेबांच्या नावावरती IAS अधिकाऱ्या यांच्याकडून त्यांनी IPS IAS अधिकाऱ्यांकडनं भरपूर पैसे कमवलेले आहेत आणि त्यांना बाबासाहेबांबद्दल बोलले तर आम्ही लोक त्यांना तुडवून काढू. आणि या ठिकाणी आम्ही वामन मेश्रामला इशारा देतोय, जोपर्यंत वामन मेश्राम माफी जनता मागत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन तीव्र राहणार आहे. देशासाठी लढणाऱ्या जवानांना बळ येण्यासाठी पुणेकरांच्या वतीने 5,000 राख्या पाठविण्यात आल्या. देशवासियांच्या रक्षणाकरता सीमेवर डोळ्यात तेल घालून उभ्या राहिलेल्या जवानांच्या कार्याला सलाम करण्यासोबत भारत माता की जय च्या घोषणा देत सारसबाग गणपती मंदिराचा परिसर दुमदुमला होता. सीमेवरील सैनिकांच्या हातांना हत्तीचे बळ देण्याकरिता प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने शालेय विद्यार्थ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत शेकडो पुणेकरांनी पाठवलेल्या तब्बल 5,000 अधिक राख्यांचे पूजन करण्यात आलं. सैनिक मित्र परिवार आणि लायन्स क्लब 323D2 यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे, देवदेश्वर संस्थांचे विश्वस्त सुधर पंडित, क्लबचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र गोयल, माजी प्रांतपाल अरुण सेठ, आशा ओसवाल, चंद्रशेखर सोनवणे, अनिल बदे, सैनिक मित्र परिवाराचे अशोक महिंदळे, विनय देसाई आदी उपस्थित होते. परिवारातर्फे 1998 सैनिकांसाठी राख्या पाठवण्याचा उपक्रम चालू आहे. लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर, मुकुंदनगर सेंट्रल, लोटस साऊथ ईस्ट, बेबीवाडी परिसरातील आणि सारसबाग येथील आदींनी संस्थांनी या राख्या पाठवण्यासाठी मदत केली होती. मित्र परिवारतर्फे जो उपक्रम आयोजित केलेला आहे सैनिकांसाठी, ह्या बांधवांसाठी आपण जो राखी पाठवतो तो गेली 7-8 आमच्या लायन्स क्लब माध्यमातून आम्ही करतच आहोत. पण ह्यावर्षी आम्ही थोडा मोठ्या प्रमाणात 15-1 क्लब मिळून आम्ही हा उपक्रम केलेला आहे. हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे, कारण की एवढं आपल्यापासून हजारो महिलांवर जे सैनिक बांधव बसलेले आहेत त्यांना आपलेपणाची भावना, आपलं घरचं वातावरण वाचावं यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केलेला आहे. आणि ह्या उपक्रमाला आम्ही वर्षानुवर्ष ही प्रसिद्धी मिळो आणि जास्तीत जास्त आमच्या हातून हा उपक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात घडो ही आमची इच्छा आहे. त्याचं आपल्या सर्वांचं सहकार्य आणि योगदान आम्हाला पाहिजे हे मी आपल्याला आशा करतो. धन्यवाद. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची.
दलवाई यांच्यावरील पुनर्भेट हमीद दलवाईंची या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. दलवाई साप्ताहिकाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त हमीद दलवाई यांच्यावरील पुनर्भेट हमीद दलवाईंची या विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दिलीप पाडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. दलवाई वयाच्या 44 वर्षाच्या असताना गेले. त्यांनी मुस्लिम जगातील अत्यंत बारीक गोष्टी त्यांच्या लिखाणात आणले होते. ज्येष्ठ समाजसुधारक व साहित्यिक असताना त्यांनी त्यांच्या लिखाणात तार्किकता आणि तटस्थपणा सांभाळला आहे. दलवाई यांनी मूलतत्ववाद्यांबरोबरच बेगडी धर्मनिरपेक्षांवर देखील कोरडे ओढले. त्यांचे लिखाण तरुण पिढीसमोर आणले आणि त्यांनी ते वाचणे गरजेचे आहे असे आवाहन यावेळी डॉक्टर पाडगावकर यांनी केले. समाजवादी कार्यकर्ते व लेखक सय्यदभाई मेहरुनिसा दलवाई, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर भाई वैद्य, डॉक्टर हमीद दाभोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. बोलता बोलता ठीक आहे, हे बोलायची किती घाणेरडं बोलते. मी म्हणते सगळे बोलतात खान, तू केवढं छान मराठी बोलतात. ते म्हणाले ते तुला मूर्ख बनवतात, ते तुला खरं बोलत नाही पण मी तुला खरं बोलतो. हे मला पटवून दिलं नाही. एकदा वाचलं तर काहीच कळायचं नाही, दुसऱ्यांदा वाचलं तर समजायचं, तिसऱ्यांदा वाचल्यानंतर असं वाटायचं आपल्याला थोडाफार कळलं. ह्याच्यातला जे लेख आहे हे मोहम्मद दलवाईने अभ्यास, हे माझा नाही, मी माझा कॉन्शियस बोलतो का, मी खोटं बोलणार आहे. मला काहीच माहिती नव्हतं मराठी, ते शक्यच नाही. त्याला मराठी येत नाही तो इतके शुद्ध मराठीत बोलेल का? आणि ते मी उर्दूमध्ये लिहिलेलं होता, ते मी कुणाच्याकडनं मराठी सगळे असे भाषणं आहे 10-12 जे अभ्यासू आहे चांगले आहेत त्यावेळी बोललेले. आत्ता मला वाचलं की त्याचा अर्थ कळतो आणि मी ते समजून लोकांना सांगाय. आता हे माझा झालं, ह्याने पुन्हा स्वतःचा एक एसे आहे आणि त्यानंतर हमीद दलवाईचे 3 लेख त्यांनी छापलेले जे दिलीप चित्रे यांनी भाषण केले, तर ते वाचताना आणि हा अंक वाचताना एकच प्रश्न समोर आला, तो म्हणजे असा की 40-45 वर्षापूर्वी हमीद दलवाईंनी जे विचार मांडले होते त्या विचारांचं आजच्या काळात महत्त्व काय? कारण गेल्या 40-41 वर्षात इतकं जग बदललं, इतकं वातावरण बदललं जगामध्ये, इतक्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत, नवीन विचार आलेले आहेत. कोणी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स म्हणतो, कोणी एंड ऑफ हिस्ट्री म्हणतो. तर ह्या बदललेल्या जगामध्ये त्यांच्या विचारांचं आज महत्त्व काय ह्याच्याबद्दल मी थोडा वेळ बोलणार. पण ते बोलण्याआधी दुसरा एक विचार नेहमी येतो की गुहानी लेखस मॉडर्न इंडियाचं तुम्ही पुस्तक बघितलं, त्याच्यामध्ये सामाजिक रिफॉर्म्स करणारे सर्वात अधिक व्यक्ती या महाराष्ट्रात मानले. देशात ठिकठिकाणी आजपर्यंत आहेत, राम मनोहर रॉय जे राजा, त्यांनी बंगालप्रदेशची सोडली रनेसान्स होती, तिकडे बरेचसे लोक होते. पण 20व्या शतकामध्ये जर एकूण तुम्ही किती रिफॉर्मर्स होते, किती रॅडिकल थिंकर्स होते ह्याची एक लिस्ट केली. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.